संभाव्यतेतील संभाव्यता या प्रकरणातील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. संभाव्यता म्हणजे शक्यता, बहुतेक म्हणजे कोणतीही घटना घडल्यानंतर काही आपल्याला फलिते मिळतात त्यांची आपण संभाव्यता काढतो. संभाव्यता या प्रकरणामध्ये आपण नाणेफेक, हसा टाकणे, पत्त्यांच्या पानामधून एक पत्ता काढणे यासारखी उदाहरणे अभ्यासणार आहोत. एक नाणे फेकले असता, एक उदाहरण आहे, एक नाणे फेकले असता काटा मिळण्याची संभाव्यता काढा. याच्यासाठी आपल्याला सोडवताना प्रथम नमुना अवकाश घ्यायला लागेल. नमुना अवकाश यस आहे. यस बरोबर. एक नाणे फेकले असता दोन शक्यता असतात, तो हा नमुना अवकाश छापा किंवा काटा म्हणजेच एच कॉमा टी. एन कंसात यस बरोबर दोन आहेत म्हणून त्यांची संख्या एन कंसात यस बरोबर दोन. आता आपल्याला काटा मिळण्याची शक्यता संभाव्यता काढायची आहे म्हणून घटना ए ही काटा मिळण्याची आहे. काटा मिळण्याची आहे. आता ह्या दोन घटकामध्ये काटा हा एकदा झालेला आहे म्हणून ए हे घटनेचे घटक ए बरोबर महिरी कंसात फक्त ए. यांची टोटल संख्या म्हणजे एकूण घटकांची संख्या एक आहे. अशा प्रकारे एन कंसात ए बरोबर एक आहे. त्यांची संभाव्यता, संभाव्यता म्हणजेच पी कंसात ए प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर सूत्र आहे एन कंसात ए छेद एन कंसात यस बरोबर एक छेद दोन. कारण एन कंसात ए याची किंमत एक आहे आणि एन कंसात यस याची किंमत दोन आहे म्हणून काटा मिळण्याची संभाव्यता पी ऑफ ए हे एक छेद दोन आहे. अशाच प्रकारे आपण एन टी एस एक्झाम मध्ये आलेले दुसरे उदाहरण पाहू. नमस्कार विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संभाव्यता प्रकरणामधील दोन नाणे फेकले असताच उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक दोन, दोन नाणे फेकली एकाच वेळी फेकली असता जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची संभाव्यता डॅश डॅश असेल. त्याचे पर्याय दिलेले आहेत तीन छेद चार, एक छेद चार, एक छेद दोन आणि पर्याय क्रमांक चार आहे ए. ह्या उदाहरणासाठी प्रथम आपल्याला नमुना अवकाश घ्यायला लागेल. नमुना अवकाश असणार समजा नमुना अवकाश यस आहे. यस बरोबर दोन नाणे फेकले असता नमुना अवकाश असणार आहे एच 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 टी टी एच आणि टी. एकूण नमुना अवकाश येथील घटकांची संख्या म्हणजेच एन कंसात एस बरोबर चार. आपल्याला घटना सांगितलेली आहे की जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची. जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची म्हणजेच एक पेक्षा जास्त काटा नको म्हणून समजा नमुना समजा घटना आहे ही जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची आहे म्हणजेच ए या घटनेतील घटक जास्तीत जास्त एक काटा असणार असणार आहे. त्याच्या म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त काटा टी टी हे नसणार. शून्य काटे म्हणजेच एच एच हे हा घटक यामध्ये येणार एच एच एस टी आणि टी एच म्हणून ए बरोबर एच 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 टी कॉमा टी एच. आता हे एकूण घटक आहेत तीन म्हणून त्यांची संभाव्यता पी कंसात ए बरोबर सूत्र आहे एन कंसात ए
छे एन कंसात एस म्हणजे एन कंसात ए ची किंमत 3 आणि एन कंसात एस ची किंमत आहे 4 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे आता आपण अशाच प्रकारे तिसरे उदाहरण पाहणार आहोत उदाहरणाने एक फासा व एक दाणे एकाच वेळी फेकले असता छापा व समसंख्या मिळण्याची संभाव्यता डॅश डॅश असेल याचे पर्याय आहेत 1/6 दुसरा पर्याय 1/12 तिसरा 1/4 आणि चौथा 2/3 हे सोडवण्यासाठी आपण प्रथम एक फासा व एक दाणे एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश तयार करणार आहोत समजा नमुना अवकाश एस आहे एस बरोबर एक फासा आणि एक दाणे म्हणून 1H 1T 2H 2T 3H 3T 4H 4T 5H 5T 6H 6T अशा प्रकारे नमुना अवकाश आपण लिहिलेला एकूण नमुना अवकाशातील घटकांची संख्या एन कंसात एस बरोबर 12 त्यानंतर आपल्याला संभाव्यता काढायची आहे छापा व समसंख्या मिळण्याची म्हणून समजा घटना ए छापा व आणि समसंख्या मिळण्याची आहे विद्यार्थ्यांनो समसंख्या म्हणजे आपल्याला माहित आहे 2, 4, 6, 8, 0 ह्या समसंख्या आहेत म्हणून म्हणजे त्या 2 पटीतील आहेत त्या म्हणून छापा या नमुना अवकाशातील घटक छापा आणि समसंख्या म्हणजेच 2H 4H आणि 6H या प्रकारे A बरोबर माहिती कंसात 2H 4H अँड 6H म्हणून नमुना अवकाशातील घटकांची संख्या एन कंसात A बरोबर 3 आणि त्यांची संभाव्यता P कंसात A बरोबर एन कंसात A छेद एन कंसात S म्हणजेच संभाव्यता आपली आली 3/12 याचाच अर्थ 3 आणि 12 यांना आपल्याला आपण भाग देऊन 1/4 अशा प्रकारे संभाव्यता पी कंसात ए बरोबर 1/4 आलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे आपण अनेक उदाहरणे संभाव्यता या प्रकरणामध्ये अभ्यासू शकतो